आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज तब्बल बावीस गुन्हे दाखल असलेल्या तीन जणांवर शहर पोलीस आयुक्तांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून सोलापूर पुणे सातारा जिल्ह्यात तब्बल बावीस गुन्हे केलेल्या तिघांवर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी मोक्का अंतर्गत कडक कारवाई केली आहे अशोक उर्फ डॉन नामदेव गंगावणे अशोक उर्फ कंट्या गंगावणे आणि अनिल बिरदवडे तिघेही राहणार गुनवाडी तालुका बारामती अशी संशयितांची नावे आहेत एकमेकांचे नातलग असलेल्या तिघांनी मिळून दोन हजार सतरापासून महिलांना विशेषतः ज्येष्ठांची फसवणूक करून दागिने लंपास करण्याचा डाव आखला सुरुवातीला पुणे ग्रामीणमधील बारामती शिरकापूर दौंड शिरूर वडगाव निंबाळकर पिंपरी चिंचवड भागातील निगडी चिंचवड वाकड येथे त्यांनी चोरीचे गुन्हे केले त्या ठिकाणी पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्यानंतर त्यांनी पुणे शहरात चोरी सुरू केली सुरुवातीला भारती विद्यापीठ परिसर समर्थ अलंकार परिसर मार्केट यार्ड परिसर येथे दागिने चोरीचे गुन्हे केले त्या ठिकाणी पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा साताराकडे वळवला वाईफलटन येथे तीन गुन्हे केल्यानंतर तेथील पोलिसांच्या भीतीने पुन्हा त्यांनी सोलापूर ग्रामीणमधील बार्शी येथे दोन ठिकाणी तशाच प्रकारच्या चोरी केल्या शहर पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने त्यांचा मागोवा घेतला सत्तरपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून पोलिस त्या तिघापर्यंत पोहोचलेच अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला परंतु त्यांची गुन्ह्यांची पद्धत पाहता पोलीस आयुक्तांनी त्यांच्यावर मोकाची कारवाई केली आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल